नमस्कार, तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे गणपती बघायला. तर 2 दिवस आधी गणपती बघायला गेलो होतो. इकडचा हा कल्याण ईस्टचं गणपतीचा देखावा आहे. तर इथे 12 ज्योतिर्लिंगांचं एक असं देखावा बनवलेलं आहे. रामेश्वर 12 ज्योतिर्लिंगांचं केलं. वैद्यनाथ केदारनाथ नंतर मल्लिकार्जुन स्वामी नागेश्वर थांबा ओ काशी विश्वनाथ महाकालेश्वर त्यानंतर भीमाशंकर नंतर कृष्णेश्वर एक ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंग देख त्यानंतर कल्याण ईस्टला काही देखावे होते असं म्हणजे मंडळ वगैरे असतात ते देखावे वगैरे बनवतात आणि सार्वजनिक गणपतीची स्थापना केलेली असते तिथे. तर इथे काही ईस्टला जे होते ते आम्ही पाहिले. त्यानंतर मग वेस्टला गेलो होतो. वेस्टचे गणपतीचे देखावे जे आहेत ते याच्यामध्ये आहे. मस्त बनवलं ना हे. कल्याण वेस्टला स्टेशनच्या जवळच गणपतीची स्थापना केली जाते. एक मंडळ आहे ते दरवर्षी गणपतीची स्थापना करतं आणि इथे सत्यनारायणाची पूजा असते आदल्या दिवशी. तर इथे समोर दिसतं आहे त्यांनी छान सजावट वगैरे केलेली आहे सत्यनारायणाच्या पूजेसाठी. दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही वेस्टचे कल्याण वेस्टला जे गणपतीचे देखावे आहेत ते बघायला गेलो होतो. कल्याण वेस्टला खूप चांगले चांगले जे सेटअप आहेत ते उभारले होते. खूप भारी वाटलं बघून. हे ते छोटे छोटे व्हिडिओज जे आहेत ते मी पुढे अटॅच केले होते. आणि आता आम्ही निघालो. पाऊस होता त्यामुळे पारतला रेनकोट घातला होता. थोडं थोडं होता पाऊस, जास्त नव्हता, पण मधून मधून पडत होतं त्यामुळे रेनकोट घालून दिल्लीश्वर विरोधकांच्या विचारांचा आदर करत नाही त्यामुळे विरोधी विचारधारा शिल्लक राहिली नाही. माझ्या संसदेच्या सभागृहात अनेक वर्ष विरोधी पक्षाचा नेताच नेमला नव्हता. अशामुळे लोकशाहीच्या दृष्टीने माझी निर्णय क्षमताच संपली आहे. त्यामुळे विधिमंडळ म्हणून माझे कार्य मला पारदर्शकपणे करता येत नाही. मी अस्वस्थ आहे. हो, मी अस्वस्थ आहे. मी लोकशाहीचा आधार असलेला दुसरा खांब कार्यपालिका लोकशाहीला अपेक्षित असलेले कार्य माझ्याकडून होत नाही. मी संपूर्णपणे दिल्लीश्वरांच्या हातातले बाहुले झाले आहे. त्यामुळे निरपेक्ष भावनेने कार्य माझ्याकडून होत नाही. मी लोकशाहीचे रक्षण करण्यास असमर्थ ठरत आहे. ही माझी खंत आहे.
तेव्हा निरपेक्ष भावनेने न्याय व सत्य बाजू लोकांपर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे. परंतु उन्मत्त दिल्लीश्वरांनी सर्व माध्यम भांडवलदारांच्या सहाय्याने स्वतःच्या ताब्यात ठेवून माझे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. त्यामुळे मी सत्य व न्याय बाजू निरपेक्ष भावनेने लोकांसमोर मांडूच शकत नाही. हीच माझी मोठी अडचण आहे. जोशी बागे म्हणजे जोशी बागांच्या पार्थ पुढे बघा. सर्वात सुंदर डेकोरेशन बघितलं आम्ही आता जोशी बागेमध्ये. म्हणजे जोशी बागेतून आतल्या आतल्या गल्लीमधून चालत चाललं. इकडचा काय एरिया जास्त माहीत नाही. प्रमोदच्या मागेमध्ये आम्ही चालतोय. जोशी बागचा राजा चल पार्थ. गणपती बघायला बाहेर आलं पण पाऊस एकदम भन्नाट आहे. मधून मधून जातोय आम्ही तिथून तरी रिक्षा. रामबाग बघितला, जोशीबाग बघितला आणि आता आता शिवाजी चौकातल्या इकडे चाललोय गल्ली गल्ली. तर मग काय ते जोशीबागेतच शिवाजी चौक तिकडे नाही चाललोय ना आपण तिकडे. हा काय एरिया काय माहिती नाही मला. फक्त मागे मागे चालायचं काम करते. दोन मिनिटं यायला पकड मला. पप्पा बघतात तोपर्यंत आपण थोडंसं उभं राहूया. पार पार्थूला आम्ही रेनकोटच घालून आणलं आहे ना पार, कारण की पाऊस थोडा थोडा आहे का. अरे वा हा काय पार दिसला. हो पप्पा रस्ता बघतो. हा बघ कोणत्या तरी गल्लीमध्ये थांबलोय आम्ही रामबागेच्या. पप्पा रस्ता शोधतात ना. चला पुढे इकडे विचारा कुठेतरी. तीन गणपती बघितले आम्ही तीन. एक मागचा देखावा रामबागेतला, जोशी बागेतला खूप सुंदर होता शिल्पाचा वगैरे आणि दत्तगुरूंच्या ह्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती होती खूपच सुंदर होती. वर्षीचे बॅनर अजून पडलेले आहेत. काय दिलेलं आहे मला भक्तीपेक्षा शक्ती दाखवणारे आपणच, देवाच्या उंची मोडणारे आपणच, मंडळा मंडळामध्ये वाढणारे आपणच, देवाला तुमच्या भक्तीच्या जाहिरातीत आवड नसते. टी शर्ट, लग्नपत्रिका, डिजिटल कार्ड, बॅनर, होर्डिंग, कपडे, ट्विटर, पिशवी, वर्तमानपत्र, कॅलेंडर, गणपती बाप्पा मोरया वगैरे. प्रधान मित्रमंडळ जोशीबाग कल्याण पूर्व हम जा रहे हैं. तर कल्याण वेस्टला अशा गल्ल्या गल्ल्यातून रस्ता काढत आम्ही चाललो होतो. मंडळं मंडळं जे आहेत ते 10-10 मिनटाच्या अंतरावरती असे होते. तो एरिया खूप गजबजलेला असतो नेहमी, त्यामुळे मधून मधून वाट काढत चाललो होतो. आणि मंडळं जवळपासच होते त्यामुळे जास्त एक जास्त चालावं लागत नव्हतं. पाऊस होता त्यामुळे पण बऱ्यापैकी चांगले सगळे गणपती बघितले आम्ही. माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे काय आहे. माझ्या
पेशन्स आणि पॅशन आहे. काय करायचंय तुझं पेशन्स आणि पॅशन? यामुळे मी चिंतत आलो आहे. अरे कधी शिवाय प्रगती नाही. हा जो देखावा आहे तो कल्याण पश्चिमलाच उभारलेला होता. खूप छान वाटलं मला तिथे जे कॉन्सेप्ट घेतली होती त्याच्यामध्ये. लहान मुलांना आपण स्पर्धेच्या याच्यामध्ये किती म्हणजे अभ्यास करताना किती आपण त्यांना रशमध्ये ओढून घेतो आणि किती त्याच्यावरती बर्डन येतं अभ्यासाचं वगैरे, त्याचं त्यांनी देखावा स्वरूपामध्ये मांडलेलं होतं. खूप सुंदर होतं देखावा, खूपच आवडला. खरंच खूप वाईट वाटत. अरे प्रत्येक मुलाच आणि फुलाच उमळण्याच वेगळं वय असत. ते उमळण्या आधीच तुम्ही त्याच आयुष्य चिरडून टाकतात. टप्प्यांच्या मागे धावण्यापेक्षा टप्प्याटप्प्यांनी प्रगती केलेली बरी, नाही का? बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. 2009 ते 2018 81,758 आणि 2021 13,000 हे आकडे जिंकलेल्या सशांचे नसून मृत्यूमुखी पडणाऱ्या कासवांचे आहेत, अर्थात विद्यार्थ्यांचे. माफ कर बाळा, मी माझी स्वप्न तुझ्यावर लादली नसती ना तर तू आज मोठा आर्टिस्ट नसतास. अरे मला इंजिनियर व्हायचं होतं म्हणून मी तुला इंजिनियर बनायला सांगितलं. अरे माफ कर रे बाळा, फार मोठी चूक झाली, माफ कर. माझ्या गतीवर माझं घर चालतं, व्यवस्था चालते. तुझ्या गतीने साधी मुंगी सुद्धा चालत नाही. माझ्या गतीने जग जग चालत. तसं काय? अरे या गती पायी आयुष्य उद्ध्वस्त होतात. गती गती करतोस पण मतीच काय? मती म्हणजे बुद्धी. बुद्धीला ज्ञानाची जोड तर हवीच ना. ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर, अर्थात ज्ञानाचा ईश्वर. जगभरातल्या अशा असंख्य ज्ञानेश्वरांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने या जगाला हे आजचे आधुनिक रूप दिले. सोयीपासून ते विमानापर्यंत, वर्ल्डपासून ते सॅटेलाइट पर्यंत, मोबाईल पासून ते रोबोट पर्यंत, त्यासाठी त्यांनी मती वापरली. हे सगळे कासवच बरं का जे ज्ञापर्यंत शिकले. अरे तू तर ज्ञापर्यंत शिकलाच नाहीस, शाळा सुटल्या सुटल्या पळालास. लाईट गेली वाटतो. आली. अरे वा, एडिसनचा प्रकाश असाच तुमच्यावर पडत राहो. बाप्पा, भविष्याचा जराही विचार न करता केवळ घड्याळांच्या काट्यावर चालणाऱ्या या सस्यांना आणि त्यांना घडवणाऱ्या पालकांना तूच सद्बुद्धी दे. सापडलं का ज्ञान? खर तर प्रत्येकाचा आपला एक वेग असतो, त्यामुळे ससा आणि कासवाची तुलनाच होऊ शकत नाही. ससे केवळ स्वतःपुरतं आयुष्य जगतात आणि कासव शेकडो वर्षांसाठी पुरेल एवढं कर्तृत्व करून जातात. पण तरीही आज कासव वाचवण्याची वेळ यावी हे खूपच वाईट आहे. या स्पर्धेच्या युगात आपलं कासवाकडे दुर्लक्ष होत आहे, अशाने ज्ञानेश्वर घडणार नाही. आपल्या मुलांची बेडरूम जरा बारकाईने बघा. आपण त्यांचं जग किती कृत्रिम गोष्टींनी भरून टाकलंय. टेडी बिअरला कवटाळून झोपलेली मुलं बघताना आनंद व्हायला हवा की दुःख वाटायला हवं? बाहेरच्या जगात डोकावता येईल अशी खिडकी सुद्धा आपण त्यांच्यासाठी ठेवायला तयार नाही.
ससा आणि कासवाच्या गोष्टी नेहमी ससा म्हटलं पाहिजे आणि कासव जिंकलं पाहिजे असं नाही. नक्की मिळायला मोर्या छान केलंय. उत्कर्ष मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. इथे शिव मंदिराची प्रतिकृती उभारली होती. खूप छान वाटत होतं. जसंच्या तसं मंदिर जे शिव मंदिर आहे त्याचं उभारण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर वाटत होतं. आतमध्ये शिवलिंग वगैरे ते पण होतं. तर शंकर रटते रटते बीते कलर एकदम भारी वाटत. तिकडे मून वरती बाप्पा ती अर्थ तिकडे ना. हा मून आहे. हा मून आहे. चंद्रयान मोहीम अर्थ वरून मून वर आला ना सॅटेलाइट म्हणून दिसते ना ग्रेश मून आहे. ते छोट रोवर पण चांगलं दाखवलं रे. लँडर पण मस्त दाखवलाय. जसं तसं वाटतो एकदम.
बघून झाल्यानंतर मग आम्ही जाणार म्हणजे 12 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच आहे. मोठे मोठे गणपती बघतोय कल्याणचे, कल्याण वेस्टच्या मुंबई साईडला जायचं म्हणजे ते खूप कठीण होतं. त्यामुळे जवळचे गणपती बघायचं आम्ही ठरवलं आहे. तर बरोबर या व्हिडिओमधून तुम्हाला पण इकडचे गणपती बघायला मिळतात. पहिल्यांदाच बघते थोड्या वर्षानंतर हा स्तंभ आहे शिवाजी चौकातला, कल्याण वेस्टचा मेन पॉईंट. ते घड्याळ पण आहे वरती, त्या घड्याळामध्ये वाजले 11:30 पण आम्ही त्या घड्याळात वाजले 11:15. 15 मिनटं पुढं घड्याळ आहे. काम पडू आम्ही 2 मिनटं थांब, आम्हाला पहिले जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. लाइटिंग भारी आहे, मला लाइटिंग सर्वात जास्त आवडली इथली. गजानन महाराज हा सगळीकडे आपण जायचंय ना, आपण जायचं ना जायचं मग कॅन्सल करतो. बस साई बाबांचे आम्ही स्वतो श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद आम्ही स्वतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जय शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, श्री गिरिजापति भवानि शंकर, शिव शंकर शंभो. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पुढे परत पुढे हा ते तिथून येतात स्वामी बाबा प्रकट होतात तिथून. सुस्वागतम.
घर वाला माहिती आहे का कोण आहेत? अर्जुन बाप्पा. त्यांचं नाव काय माहिती आहे का? काय पार्थ. तुझं नाव काय आहे? पार्थ आहे ना. मग आवड्या जुनं अनंत हलवाई कल्याण मधलं आणि या देखावापैकी कोणता देखावा तुम्हाला आवडला हे नक्की कमेंट करून सांगा. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या जवळपास सगळेच आम्ही मोठे मोठे गणपती जे होते देखावा वगैरे किंवा इतर काही गोष्टी ते बघून आलो. जवळपास आम्हाला रात्रीचे 12 वाजले असतील, 12-12. त्यानंतर मग आम्ही ऑटो केली तिकडून वेस्टवरून ईस्टला यायला आणि मग आम्ही आलो. रात्रीचा पाऊस कंटिन्यू चालूच होता पण खूप सारे गणपती बघितलं, खूप भारी वाटलं.